नमस्कार मंडळी, मी महाराष्ट्र मंडळ शिकागोची अध्यक्षा उल्का नगरकर आपलं सगळ्यांचं स्वागत करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, यावर्षीचा 2021 गणेशोत्सव आपण फार धूमधडाक्यात साजरा केलेला आहे. आपण प्रत्येक घरामध्ये गणपतीची आरती, त्याचप्रमाणे नैवेद्य, पूजा अशा सगळ्या गोष्टी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातर्फे आपल्या सगळ्यांसमोर आणल्या. आपली यावर्षीची जी परंपरा टीम आहे, तिने देखील गणेशोत्सवामध्ये लोकांनी काय काय धमाल केली किंवा उत्सव कसा साजरा केला हे आपल्यासमोर आणायचं ठरवलंय, तर त्याचे काही ग्लिम्सेस आपण नक्की बघा. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी दीपा सावंत, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2021 परंपरा टीमची मी लिएजात. आज आपण हरताळका, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत आपल्या मंडळातील मैत्रिणींनी केलेली पूजा आपण बघणार आहोत. तसेच बाप्पाच्या आगमनापूर्वीची सजावट आणि बाप्पासाठी बनवलेल्या नैवेद्यही आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला वसुंधरा ताई पर्वते या हरताळकेच्या पूजेविषयी काही माहिती सांगणार आहेत. तसेच आपल्या मैत्रिणींनी केलेले हरताळकेचे पूजन व त्याचे फोटो आपण सर्वप्रथम पाहू. चला तर. नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण आणि त्याचबरोबर व्रतवैकल्यांचा समावेश आहे. पण व्रत म्हणजे तरी काय? तर एखादा कठीण संकल्प करायचा आणि तो पुरा करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा म्हणजे व्रत. उदाहरणार्थ 16 सोमवारचं व्रत, चातुर्मासातली व्रत, एवढंच काय, पण सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो ध्यास घेतला होता ते सुद्धा एक व्रतच, महाकठीण व्रत. पण आज आपण मात्र धार्मिक अधिष्ठान असलेल्या एका व्रताचा विचार करतोय, आणि ते व्रत म्हणजे हरितालिका व्रत. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी करायचं असतं, म्हणजे स्त्रियांनी करायचं असतं. म्हणजे पार्वती, तिची सखी आणि शिवलिंग यांची पूजा करायची. मग ही पूजा पार्वतीचीच का करायची याची एक गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये की पार्वती ही हिमालयाची कन्या, ती उपवर झाली आणि तिच्या पित्यांनी ठरवलं की आता तिचा विवाह विष्णूशी करायचा. पण पार्वतीला हे काही मान्य नव्हतं आणि म्हणून ती एका सखीबरोबर अरण्यामध्ये निघून गेली, कारण संपन्न विष्णूऐवजी तिला निष्कांचन शंकराला मनापासून तिने वरलेलं होतं. या अरण्यामध्ये तिने घोर तपश्चर्या केली आणि अखेरीस प्रसन्न होऊन शिवानी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पार्वतीला जसा मनाजोगा पती मिळाला तसा आपल्यालाही मिळो, असं मागणं मागण्यासाठी ही पूजा असते. आता या सगळ्या खडतर काळामध्ये सखीने पार्वतीला साथ दिली म्हणून तिलाही पूजायचं. आणि ज्या शिवाच्या प्राप्तीसाठी हा सगळा खटाटोप झाला ते शिवलिंग तर पूजेमध्ये हवंच. हरिता म्हणजे जिला नेली ती, आणि आलिका म्हणजे सखी. तर ही सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका म्हणतात. आता या पार्वतीच्या उग्र तपश्चर्येचं एक प्रतीक म्हणून आपण निदान एक दिवस तरी उपास करायचा. खरं म्हणजे निर्जळी, पण जमत नसेल तर फळं वगैरे खाऊन केला तरी चालेल. फक्त खिचडी, साबुदाणा वडे असा सागर संगीत नको. हं, आणि रात्री जागरण करायचं. हे जागरण सोपं व्हावं म्हणून एकत्र जमायचं, फुगड्या झिम्मा असे खेळ खेळायचे. या काळामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक झाडांची पानं पत्री म्हणून व्हायची आणि त्या निमित्ताने त्या त्या झाडांची ओळख करून घ्यायची. पूजा केल्यामुळे मनाला शांतता मिळते, उपासामुळे शरीराला स्वस्थता मिळते, आपण संयम शिकतो. हे व्रत फक्त मनाजोगा नवरा मिळवण्यासाठी कुमारिकानेच करावं असं काही नाहीये,
तर प्रत्येक विवाहितेने आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी करायचं. एकंदरीतच आपली उन्नती व्हावी आणि पर्यायांनी समाजामध्ये सात्विकता वाढावी म्हणून अशी व्रत असतात. केवळ महाराष्ट्रातच नाही तर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणी सुद्धा हे व्रत केलं जातं. आता पुष्कळ जण विचारतात की उपासाने काय साध्य होणार आहे, पूजा करून चांगला नवरा कसा मिळेल, आणि मुख्य म्हणजे बायकांनीच ही व्रत का करायची. असे प्रश्न विचारणाऱ्यांनी या व्रतामागची भूमिका आणि गर्भितार्थ जरूर समजून घ्यावा. खरं म्हणजे आपल्याकडलं कुठलंच व्रत निरर्थक नाहीये. प्रत्येक व्रताच्या मागे व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणाची भूमिका आहे. दुसरं असं की पुरुष आणि स्त्री यांच्या देहधर्मानुसार स्त्रियांना व्रत आणि पुरुषांना तप सांगितलेली आहेत. गायत्री पुरुषचरणासारखं तप हे पुरुषांसाठी आहे. व्रतामध्ये शरीराच्या कठोरतेपेक्षा मनाच्या शुद्धीकरणाला जास्त प्राधान्य असतं. आपण फादर्स डे साजरा करतो, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे असे वेगवेगळे डेज साजरे करतो. मग देहशुद्धी आणि मनशुद्धीसाठी असलेलं हे हरतालकेचं व्रत का करू नये? त्यानिमित्ताने आपल्याला थोडीशी शिस्त, संयम पण शिकता येईल, एकत्र भेटण्याचा आनंद घेता येईल. मग काय करणार ना पुढच्या वर्षी हरतालकेची पूजा आणि उपास. आणि हं, मंगळागौरीची जशी एक आरती असते ना तशी हरतालकेची आरती आहे, ती आता आपण म्हणूया आणि हे छोटंसं भाषण संपूया. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. हर अर्धांगी वससी, जासी यज्ञ माहेरासी, तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, रिघसी ही माद्रीच्या पोटी, कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी, आचरसी उठा उठी. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, ताप पंचाग्नी साधने, धूम्र पाने अधोवदने, केली बहु उपोषणे, शंभू भ्रतारा कारणे. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, लीला दाखविसी दृष्टी, हे व्रत करीसी लोकांसाठी, पुन्हा वरीसी दुर्जटी, मज रक्षा वे संकटी. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, काय वर्णो तव गुण, अल्पमती नारायण, माते दाखवी चरण, सुख वावे जन्म मरण. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. अरे वा, खूपच सुंदर पूजा आपल्या मैत्रिणींनी केली आहे. आपण हे सण साजरे करतो पण त्याचं महत्व काय आहे हे आता सांगायला आपल्याला येत आहे सुचेता भालेराव. नमस्कार, मी सुचेता भालेराव, महाराष्ट्र मंडळ शिकागोचे आणि परंपरा टीमचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली माझी कविता सादर करण्याची. ही गद्य कविता आहे परंपरा. श्री गणेश उत्सव, गोकुळाष्टमी सण आपण साजरे करतो, हीच आपली परंपरा असेही अगदी ठासून सांगतो. दैनंदिन जीवनात बिझी असतो सारे, वेळ कुठून येण्याचा सांगता का बरे? नवीन पिढी प्रश्न विचारते आणि मागची पिढी विचारात पडते. मनाच्या स्क्रीनवर भूतकाळ दिसू लागतो, आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहतो, डोळ्यांसमोर आठवण फीत उलगडते आणि अलगद हसू ओठांवर उमलते. मखर सजावट, फुलांचा वास, आरास, दहीहंडी, रोषणाई, हे सर्व बघण्याची आस. दिवस होते विदाउट मीडिया सोशल व्हायचे. मित्रमैत्रिणी, नाती गोती सारेच जवळचे असायचे. अनेक कलागुण वाढीस लागतात, न कळत पीआर, सोशल स्किल्स उंचावत जातात. हळदी कुंकू, बाप्पाची आरती, एकमेकांना बोलावणे, नंतर मोदक, डाळ, प्रसाद, गोपाळकाला अगदी बोटे चाटत खाणे, ढोल ताशा लेझिमचे पडसाद ऐकू येतात, मनामनाला ताल धरायला लावतात. सण समारंभ उत्सव सर्वांना एकत्र आणतात. परंपरा गाजावाजा न करता सोशल मीडियाचे काम करतात. धन्यवाद.
सुचेता, खूपच छान कविता होती तुझी आणि खूप छान पद्धतीने तू समजावूनही सांगितलं आहेस आपल्या सणांचं महत्व. हरताळीची पूजा झाली, आता आपली तयारी ही गणपतीचा मकर सजवण्याची. तर ही मकराची सजावट कशी केली आहे हे बघायला आपण जाणार आहोत शॉम्बर्गच्या सौरभ आणि कल्पना नेकलेकरच्या घरी. आणि बरं का, ही सजावट फक्त सौरभ आणि कल्पनानेच केली नाहीये, तर अनिशा आणि निहिरा आणि त्यांच्या मैत्रिणींनीही त्यांना ही मदत केली आहे. चला तर आपण जाऊया नेकलेकरांच्या घरी शॉम्बर्गला. Thank you.
चला, हरताळकीची पूजा झाली, गणपतीची आरासही झाली, आता तयारी ही गणपतीच्या आगमनाची. तर आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी चला आपण जाऊया नेपरवाडीच्या रवी आणि विद्या जोशी यांच्या घरी. चला तर. त्याला पकडा बागून. मोर्या 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 मोर्या. आई देव बापा आले, देव बापा आले, देव बापा आले.
सुंदर आगमन झालं आहे गणपती बाप्पाचं. आपण बघणार आहोत बाप्पाला आवडणारा त्याचा सुंदर प्रसाद म्हणजेच मोदक. आणि बरं का मंडळी, हे मोदक कोण बनवणार आहे माहिती आहे का? हे बनवणार आहेत आपली नेहा केळकर. आणि ती नुसतं मोदकच बनवणार नाहीये, तर गणपती बाप्पाला त्याचं स्तोत्रही म्हणून दाखवणार आहे. आणि ते स्तोत्र आपण ऐकूया. Hi guys, welcome back to my channel. Today we will be making pedas for Bappa. So we have a butter stick, condensed milk, and some milk powder. So now we're going to melt the butter stick and use the milk powder and the condensed milk and put it in the microwave. It'll take 3 minutes. After each minute, please remove the bowl and stir it. Then after that, you can take it out and it'll look something like this. It's very hot. That's what I want to tell you next. Then you're going to need this tool to make it like modak. Okay? So we're going to take a spoonful of this thing. Okay, now we just gotta press this one down. Just if it's stuck to the spoon, remove it and put a little in. Okay. I think that's it. And now we're going to close it. As you can see, there are some extra parts, so please remove that off. So just use your hand a little. Take that off. If you accidentally took some off, you can always put it back. Now we are done. And now we are going to open it up. Here we go. And there you have your pedas. Here it is. So this is how you keep making modaks. One after another, after another, after another. This is Ganpati Bappa's favorite food. So we keep making it until the stuffing is finished. Ganpati Bappa Moria! Welcome back everybody! Yes, I hope you enjoyed the video. With a little bit of my mom's help, we made all of these. There are 37! Can you believe that? 37. Well, my grandmother, who is called Aji in our language, actually used to say, brothers always need sister or sisters. So with my mom's help, I made this little karanji. Bappa's going to have a taste in this video. There we go. Bappa's eaten now. I'm going to eat. You should really try this home at home. Ganpati Bappa! Moria! Mangal Murti! Moria! प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुक्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजानना द्वादशैतानि नामानि प्रसन्धय पटेन्नरः न च विघ्नः भयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैफलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशनम् गणपति स्तोत्रम् संपूर्णम् श्री गणेशाय प्रणमस्तु। नमस्कार। नेहा, देवबाप्पा नक्कीच खुश झाले असणार तू बनवलेले छान छान मोदक बघून। खूप छान, मस्त। आता मंजिरी खळे आपल्यासाठी घेऊन येत आहे तुझं माग तुम्ही आता हे गीत। तुझ माग तुम्ही आता माग तो आता तुझ माग तुम्ही आता माग तो आता तुझे ठाई माझी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे क्षुचा पधरा माझी दे करुणा तुझ लागी गजानना गजानना तुझ मंजिरी खूपच छान। आता आपण जाणार आहोत नेपरवाडीच्या प्रसाद आणि शिप्रा अठेनकर यांच्या घरी गणपतीला। Thank you.
बारी तुझ विण संसारी नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते बारी हारी पडलो आता संकटनी बारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव पाता तुझे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही काही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ताला वी पावसी लवलाही प्रसन्न होसी निजदाशा केशा पासून थोडी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा त्रिगुणात्मक त्रय मूर्ति दत्त हाजाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द नये अनुमाना सुवर मुनि जन को ये गाना इधर ना जरा घालिंग लोटांगण वंदीन करे तुमे अलिंगन आनंद पूजिन भावे वाईन मैन तुमेव माता पिता त्वमेव त्वमेव सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियेण फलं परस्मै नारायणा इति समर्पय अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पापा मोरिया रे पापा मोरिया रे मोरिया रे पापा मोरिया रे मोरिया रे पापा मोरिया रे मोरिया रे पापा मोरिया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मोरया पुढे काय मोरया जय गणपती बाप्पा नक्कीच खुश झाले असणार. बघता बघता 10 दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. आली आता गणेश उत्सवाची सांगता, ती म्हणजे अनंत चतुर्दशी. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही, आणि चतुर्थी म्हणजेच चैतन्यरूपी शक्ती. तर आपली ही आपण अनंत पूजा बघण्यासाठी जाणार आहोत नेपरवाडीच्या शेवडे कुटुंबियांच्या घरी. चला तर. हे भद्रामाम हे भद्रामाजा एक अविराया सर्वम अस्माकम ब्राह्मण अगुराया अग्निर्मूर्धा दिवः कृपते हे पृथिव्या अयम् मा अपागुम मृतागुम श्रीमते ओम मा उपदेशवाग्नेरपति आगृहीत्वामिष्टः पूर्ते हितामयम् च अस्मिन् सदस्ये अत्यकृष्ण विश्वे देवाधयमानश्च श्रीधता बृहस्पर्यादियधजोरिहादिमुद्विभाति कृतमजनिभुम् ओम बृहस्पते आदि हजो आरिहाजिमति भाति कृतमजनेघो जदी दैवाय महा नारायण महा माधवाय महा गोविंदाय महा विष्णुन महा दुर्गायन महा त्रिविक्रमाय महा वामनाय महा श्रीधरायन महा श्रीकृष्ण महा पद्मनाभाय महा दामोदराय महा दयाब्धे चतुर्थ आवरणम महा ओम महा मत्स्याय महा कुर्माय महा वराय महा नारसिंहाय महा वामनाय महा श्रीरामाय महा कृष्णाय महा बोधाय नमो नमः ओम अग्नि नमः अनंताय महा विश्वरूपाय महा दयाब्धे महा पंचम आवरणेन ओम अनंतायमा दक्षिणाहार हाय नमः अष्टमूर्तये अनिरुद्धायमा अनिरुद्धायमा अचंचलायमा अब्दाधिकायमा अचलरूपायमा अखिल अखिलाय नमो नमः श्री अनंताय नमो नमः ओम अवक्ताय नमः अनुरूपायमा अभिकरायमा अक्षदाय नमः उपविशनमा योनिजायमा विद्वांसिनमा अश्वन वर्जितायमा अधोक्षजायमा अदिते पुत्रायमा अंबिकापति पुरुजायमा खूपच छान अनंत पूजा केली शेवडी कुटुंबियांनी. तर आता आपण जाणार आहोत राहुल आणि वर्षा विसाळ यांच्या हिन्स्टेलच्या घरी गणपती बाप्पाचं विसर्जन बघण्यासाठी. चला तर. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे तर मंडळी आपली हरताळका पूजा गणेश पूजा अनंत पूजा आणि सर्व कुटुंबियांनी यात घेतलेला भाग तुम्हाला खूपच आवडला असेल अशी आम्ही परंपरा ग्रुप आशा करतो. आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत या कार्यक्रमाचा मी दीपा सावंत निरोप घेते. नमस्कार. Moriya, Moriya, Moriya.